त्या सगळ्या परिसरामध्ये सुद्धा एका वेगळ्या पद्धतीने विचार करत गेला, कारण हे सगळे प्रादेशिक विभाग ती प्रादेशिक अस्मिता प्रत्येकाची असली तरी महाराष्ट्राचा अभिमान हा एकमेव सर्वांच्या मनामध्ये आहे. पण त्या त्या परिसरामध्ये असलेलं भौगोलिक स्थिती, हवामान आणि मग तिथे असलेलं माती, मातीचं परीक्षण करत शेती आणि शेतीवरच्या पूरक व्यवसायाच्यासाठी जर काय वेगळं नियोजन करता आलं तर त्याचासुद्धा फायदा नक्कीच होऊ शकतो. पुढच्या 25 वर्षाच्या नियोजनात आम्ही असणारच आहोत. विचार करत गेला कारण हे सगळे प्रादेशिक विभाग ती प्रादेशिक अस्मिता प्रत्येकाची असली तरी महाराष्ट्राचा अभिमान हा एकमेव सर्वांच्या मनामध्ये आहे. पण त्या त्या परिसरामध्ये असलेलं भौगोलिक स्थिती, हवामान आणि मग तिथे असलेलं माती, मातीचं परीक्षण करत शेती आणि शेतीवरच्या पूरक व्यवसायाच्यासाठी जर काय वेगळं नियोजन करता आलं तर त्याचासुद्धा फायदा नक्कीच होऊ शकतो. पुढच्या 25 वर्षाच्या नियोजनात आम्ही असणारच आहोत, काळजी करू नका. चंद्रकांत जरी काय बोलले तरी विधानसभेनंतर काही आता पहिले सर्वे येऊन 7-12 जागा का आणखीन काय असतील त्याच्यावरती मात करत आम्ही डिसेंबर नोव्हेंबरमध्ये 26 नोव्हेंबरच्या आत पुन्हा सत्तेवरती येऊ, त्याच्यात माझ्या मनामध्ये शंका काही कारण नाही. पण त्या 5 वर्षामधला तो कार्यक्रम आहे. आता विदर्भसुद्धा, पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, पूर्व विदर्भाच्या भागामध्ये पाऊसही भरपूर पडतो, पश्चिम विदर्भामध्ये कमी आहे. पण त्या त्या प्रादेशिक विभागातले सुद्धा गुणवैशिष्ट्य वेगवेगळे आहेत. बुलढाणा, अकोला या सगळ्या परिसरामध्ये आपण गेलो तर तिथली आहेत. पलीकडे भंडारा, गोंदियापासून नागपूर, वर्ध्यापासून आपण गेलो तर तिथली वैशिष्ट्य वेगळी आहे, तिथली पीक पद्धती वेगळी आहे. त्या सगळ्या पीक पद्धतीचा विचार करत तिथे नियोजन करणं. आज नागपूरच्या परिसरामध्ये जे काही कारखानदारी येते आहे, गडकरी साहेबांसारखं एक दर्शनेतृत्व आहे, ते सुद्धा आज संबंध पायाभूत सुविधा आपल्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती निर्माण करतायत. अशा वेळेला त्या ठिकाणची कारखानदारी, आज आपण बघतो की गोल्डन ट्रायंगल म्हणून मुंबई, पुणे आणि नाशिक असा गोल्डन ट्रायंगल इंडस्ट्रीयल भाषेमध्ये म्हटला जातो. आज हळूहळू कारखानदारी का होईन आपण नागपूरच्या पलीकडे परिसरात जायला लागली. छत्रपती संभाजीनगरच्या परिसरामध्ये सुद्धा कारखानदारीचा विकास होतो आहे. स्कोडाची कारखानदारीसुद्धा उत्पादन त्या सगळ्या परिसरामध्ये गेलं. याचा अर्थ असा की आता एकेकाळी मागासलेले भाग म्हटलेल्या भागामध्ये सुद्धा उद्योजक, मोठे उद्योजकसुद्धा आता उद्योग करण्यासाठी जात आहेत. पण उद्योग प्रवण वातावरण निर्माण करण्याची जबाबदारीसुद्धा ही सर्वांची सामुदायिक येते. उद्योगालासुद्धा असं वाटलं पाहिजे उद्योगपतींना की मी उद्योग नेल्याच्या नंतर तिथे सामंजस्य चांगलं राहील, कारण शेवटी कामगारांचे हित हे जपले गेले पाहिजेत. पण कारखाना चालला आला तर कामगार होतील, कारखाना टिकला तर कामगारांचं हित राहील. पण कोणी उद्योगपती कामगारांच्या वरतीसुद्धा अन्याय करणार नाही याची जबाबदारी घ्यावी लागते. हे शेवटी टू अँड फ्रो आहे, काय वन वे ट्रॅफिक नाही. त्याच्यामुळे दोन्ही बाजूनी या गोष्टीवरती विचार करत त्याच्यातलं सामंजस्य निर्माण करण्यासाठी मानसिकतेमधला भर ठेवण्याची सुद्धा आवश्यकता आहे. परकीय गुंतवणूक आपल्या राज्यामध्ये आणणं, परकीय गुंतवणुकीला अनुकूल वातावरण तयार करणं. अनेक वेळेला असं वाटतं की बाबा वाढवणचं बंदर करावं की न करावं, मच्छीमारांना वाटू शकतं की होता कामा नये. कारण माझ्याकडे दिघी पोर्ट आहे, तिथले माझे परंपरागत मच्छीमार व्यावसायिक आहेत, दिघीला आहेत, पलीकडे आगरदांडेला आहेत, त्याच्या बाजूला तुरंबाडे म्हणून गाव आहे, तिथे आहेत, गुडगावहून मच्छीमार आहेत. स्वाभाविकपणे ज्यावेळेला मोठ्या बार्जेस येतील त्याला त्यांचा मच्छीमाराचा व्यवसाय जाईल. त्यांना कॉम्पेन्सेट करून त्यांना त्याच पोर्टमध्ये आपण सामावून घेतलं तर आपापच मार्ग निघू शकतो. आज वाढवणच्या एका बंदराने काही लाख रोजगाराची निर्मिती होऊ शकते. ही थेट होते आणि कळत न कळत म्हणजे इनडायरेक्टची सुद्धा रोजगाराची निर्मिती खूप मोठ्या प्रमाणावरती असते. जसं नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे, ते आहे रायगडमध्ये, पण ते मुंबई नावशिवाय जगभरामध्ये मुंबईत प्रसिद्ध आहे. त्याला जर का आम्ही म्हटलं असतं की रायगड तर ते जगातले पर्यटक तिथं आले असते की नाही माहिती नाही. रायगड रायगडच आहे, मुंबई इतकंच रायगडचं महत्त्व शिवाजी महाराजांच्यामुळे मोठं आहे. पण शेवटी त्याला नाव नवी मुंबई द्यावं लागलं एवढ्यासाठीच, कारण जगभरातलं आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबईचं ते तिथे होणार आहे. त्याच्या अनुषंगाने भोवतालचा परिसर आपोआपच वाढत गेला. असं डायनामिझम हे असं असतं की एका प्रत्येक गोष्टीवरती अनेक गोष्टी होत असतात. आता तामाणी घाटचा रस्ता आता चांगला झाला, स्वाभाविकच मुळशीपासून ते
माझ्या गावापर्यंत जमिनीचे स्तर वाढत गेले, वेगवेगळे रिसॉर्ट येत गेले, वेगवेगळे हेल्थ रिसॉर्ट येत गेले. आपापच शेवटी याही गोष्टी आवश्यक असतात. अलीकडे आपण हेल्थ कॉन्शियस झाल्यामुळे त्याच्या दृष्टिकोनातूनसुद्धा पोषक वातावरण कसं तयार करणं याच्यावरती सारं काय अवलंबून राहतं. हिमालयामध्ये जाऊन तब्येत दुरुस्ती होऊ शकते, पण सह्याद्रीच्या कुशीत हिमालयापेक्षासुद्धा चांगली दुरुस्ती होऊ शकते असं वातावरण तयार करण्यामध्ये पुढच्या काही वर्षामध्ये नियोजन पद्धतीने पावलं उचलली तर त्याचाही लाभ पुढच्या भवितव्यासाठी नक्की त्या ठिकाणी होऊ शकतो. आव्हानं खूप मोठी आहेत. चव्हाण साहेबांच्या वेळची जन्माला आलेली पिढी, त्यावेळेला मला आठवतं की माझे वडील सभापती होते, गावात 4000 विहीर दिली का गावाला खूप बरं वाटायचं. आता 4000 कुठली वस्तू मिळत नाही. 1500 दिले तर सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आल्यानं वाटलं की 1500 किंमत काय आहे. ती दूधवाल्याची किंमत दूधवाल्याला कळते आणि ज्याला दूध घालते त्याला कळते, बोलणाऱ्याला ती कळत नसते. तो भाग वेगळा, मी राजकीय बोलत नाही, मी विजनवरतीच बोलतो आहे. आणि ते विजनमध्ये काही गोष्टी बोलल्या पाहिजेत, कारण विजन असणारे नेते सोबत आहे. प्रत्येकाचा एक काळ असतो, आता हा काळ पुढच्या 25 आहे, त्यामुळे कालानुरूपच्या मानसिकतेमधला जो बदल नवीन पिढीच्या मनातला आहे तो महत्त्वाचा आहे. त्यावेळचा काळ चव्हाण साहेबांचा, नाईक साहेबांचा, वसंतदादांचा, इतर ज्या नेतृत्वाने काम केलं, शंकरराव चव्हाण साहेबांचा, पवार साहेबांचं तर अनेक पिढीचं नेतृत्व केलं, त्याच्यामुळे तो कालखंड असेल. आणि उद्याचा कालखंड हा अधिक आव्हानात्मक आहे. आणि आज ज्या इंटरनेटच्या जमान्यामध्ये नवीन पिढी जन्माला येते, ही पूर्ण तीव्र आकलन शक्तीची, त्यांची वैचारिक प्रगल्भतासुद्धा लहानपणापासून खूप मोठी वाढलेली आहे. त्यामुळे त्यांना नेमकं काय वाटेल, त्यांच्या गरजा काय आहेत, त्यांच्या दृष्टिकोनातूनसुद्धा नेमकं काय आहे याचासुद्धा विचार करण्याची आवश्यकता लागेल. आम्ही म्हणू फक्त आम्ही पायाभूत सुविधाचा विकास करू, रोजगाराची निर्मिती करण्यासाठी पावलं उचलू, त्याच्यामुळे नवीन पिढीला समाधान होईल असं आम्ही मानणार असू तर आम्ही चुकू. मग आम्हाला कळलंच नाही त्यांच्या मनातलं मनोगत नेमकं काय. तर त्याचाही योग्य रीतीचा मागोवा घेत उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये त्या दृष्टिकोनातूनच प्रयत्नाची पराकाष्ठा करणं हे विजन राहू शकतं. खरं पुढचं 20-25 नियोजन करत असतानाच त्यालाही टप्पेटप्पेच आपल्याला करायला लागतील. आज कोणी जरी काय म्हटलं तरी बावेसाहेब एक नक्की आहे, मी अर्थमंत्री राहिलो, आपला महाराष्ट्र असा आहे की ज्या महाराष्ट्राचं GDP किती आहे आणि त्यांनी कर्ज किती घ्यावं याची नीती आयोगाने, म्हणजे त्यावेळेचं नियोजन आयोगाने एक मर्यादा घालून दिले, त्या मर्यादेच्या कितीतरी आत आपलं कर्ज आहे. त्यामुळे आज कोणी कितीतरी टीका केली तर ती टीका चुकीची आहे. प्रगतीपथावरती जायचं असेल तर पायाभूत सुविधा निर्माण केल्या पाहिजेत. काही बाबतीमध्ये काही खाजगीकरणसुद्धा झालं पाहिजे. काही वेळेला काही खाजगीकरणाची टीकासुद्धा एकेकाळी खूप झाली, परंतु खाजगीकरणानेसुद्धा अनेक वेळेला अनेक गोष्टी होतात. मग त्याच्यातून कधीतरी टोल संस्कृती आली, ती चूक का बरोबर किती काळ चालू ठेवावी हे वादविवादाचे विषय असू शकतील. पण पायाभूत सुविधा करण्यामध्ये ज्या वेळेला सरकारकडे एखाद्या गोष्टीची निधीची कमतरता असेल तर तो निधी उभारण्यासाठी जी पावलं उचलावी लागतील. आता जायकासारखी संस्था जी काय 0.2 दराने, म्हणजे जवळपास 0 दराने कर्ज उपलब्ध करून देते, ते घेण्याने काय वावगं नाही, 5-10 ते कर्ज फेडता येईल. पण त्या निर्माण झालेल्या सुविधेतून जेवढं आपलं उत्पन्न, स्थूल उत्पन्न इतका प्रचंड प्रमाणावरती वाढेल की ते व्याज अगदी नगण्य असेल, त्यामुळे त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा आत्मविश्वासाने पावलं उचलणं आवश्यक ठरू शकतं. सरकार येतात जातात, प्रत्येक पक्षाची धोरणं वेगळी असू शकतात, पण प्रत्येक पक्षाच्या धोरणामध्ये महाराष्ट्राचं हित आत असलंच पाहिजे या पद्धतीने विचारसरणी करण्याची आवश्यकता आहे. आणि एक काळ जमाना असा होता की महाराष्ट्रामध्ये एक पक्षीय सरकार होतं, काँग्रेस. पण आता आघाडीच्या सरकारशिवाय पर्याय नाही. अजून पुढे 15-20 तरी राहील असं मला वाटत नाही. देशात दोनच राष्ट्रीय पक्ष आहेत, एक काँग्रेस आणि भाजप. पण प्रत्येक पक्षाला वेगवेगळ्या राज्यांमध्ये बहुमत आहे. आज महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती जी मला जी वाटते ती अजून पुढची 15-1 कदाचित अशी राहू शकेल. एक पक्ष राजवट येण्यामध्ये प्रादेशिक पक्ष महाराष्ट्रामध्ये शिवसेनाही आहे, 2 आहेत, 2 राष्ट्रवादी आहेत. आता चंद्रकांतने मला बरं सांगितलं की मी राष्ट्रवादी अधिकृत आहे, मला काय पुढे म्हणायला लागत नाही कंसात, कारण हा सुप्रीम कोर्टामध्ये जरी विषय पेंडिंग असला तरी अधिकृत ते आहे. गमतीचा भाग सोडा, राजकीय भाग सोडा, पण आम्हाला सर्वांनाच अंतर्मुख करण्यासारखी परिस्थिती नक्कीच आहे. तुम्ही सांगितलं की 19 जो नवमतदार झाला, म्हणजे 2000 आसपास जन्माला आला, त्याने 19 पहिलं मतदान केलं, त्याच्या मनामध्ये आज साशंकता असेल, त्याला असं वाटत असेल मी कोणाला चुकीचं मतदान केलं की काय. त्याची सुरुवात 19 झाली, कुणी केली काय केली आता हा हे व्यासपीठ ते नाही, जरूर त्या
वेगळ्या व्यासपीठावरती बोलायचं असेल त्याला नक्की त्या ठिकाणी बोलता येईल. पण अस्थिरता असते, काही वेळेला असे फेरबदल होतात, राजकीय फेरबदल होतात. रोज उठून यांच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये आज ह्यांना कोण भेटायला गेलं, कोण त्यांना भेटायला गेलं, त्याच्यामुळे इथं खिंडार पडलं वगैरे वगैरे चालू राहील. पण हे सगळं नोव्हेंबरनंतर संपेल असा आपण आशावाद धरूया. मग मात्र स्थिरतेच्याकडे वाटचाल होईल. जी होईल ती पुढच्या 5 वर्षाची होईल. मग काही पुढची फेरबदल होण्याची काही कारणं राहणार नाही. मग कुठलंही असेल, आम्हाला तर वाटतं की आम्ही महायुती म्हणून येऊ, तर आम्ही पुढची 5 वर्ष वाटचाल करू. त्यांना वाटत असेल की ते येतील, ते म्हणतील आम्ही वाटचाल करू. पण जे असेल ते स्थिर असेल. ते स्थिर राहणं महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीतून महत्त्वाचं आहे. त्याच्यातून स्थिरतेची वाटचाल करत असताना जे नियोजनबद्ध विचार व्हिजन ठेवून आपण जे काही करू शकतो आहोत त्याची वाटचाल करणं त्या त्या सरकारला सुपर आवश्यक. सरकारे बदललं गेली की मग त्याच्यामध्ये फरक होत राहतो. स्वाभाविकपणाने प्रत्येकाचा अजेंडा वेगळा राहतो. एक अजेंडा कायम असला पाहिजे की महाराष्ट्राचं हित, महाराष्ट्राला अधिक विकसितच्या पुढे नेणं, प्रगतीपथावरती नेणं आणि महाराष्ट्राची सामाजिक क्षमता जी आहे, जी आज ओळखली जाते शिवशाहू फुले आंबेडकरांची, ती टिकवणं. अलीकडच्या कालावधीमध्ये ती पण डळमळीत करण्याचा काही वेळेला प्रयत्न जाणीवपूर्वक होतो. तो कदाचित सत्तेच्या राजकारणामुळे असू शकेल, अन्य काही कारणामुळे असू शकेल. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.